शिवसेना प्रमुखांनी आपल्याला इतकं मोठं केलं, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मदत केली, आशीर्वाद दिला, मोठं पद दिलं, सन्मान दिला, आणि आपण त्यांच्या सुपुत्राला बाजूला करायचं आणि स्वतः पद घ्यायचं हे तर काही बरोबर नाही। महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं बदलत आहेत आणि माझ्यासोबत आत्ता आहेत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे। तुम्हाला कधी वाटलं होतं की अशा कारणासाठी तुम्हाला मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांना भेटायला यावं लागेल? नाही, असं कधी वाटलंच नाही ना, का आम्ही एकदम मजबूतीने त्या ठिकाणी काम करत होतो आणि सन्माननीय उद्धवजीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करत होते आणि त्यांचा स्वभाव वगैरे आम्हाला सगळं माहिती आहे, त्याप्रमाणे आम्ही ॲडजस्टमेंट करायचो त्यांच्या स्वभावाचा आणि खरोखर ते खूप सोजोळ आहे, जंटलमन आहे आणि त्यांचा स्वभाव अनेक मराठ्यां सगळ्या जनतेला आवडलेला पण आहे। पण हे आता एकदम अचानक होणं ते पण मला दुःख होतं, ते खूप दुःख होतं, कारण शिवसेना प्रमुखांनी आपल्याला इतकं मोठं केलं, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मदत केली, आशीर्वाद दिला, मोठं पद दिलं, सन्मान दिलं आणि आपण त्यांच्या सुपुत्राला बाजूला करायचं आणि स्वतः पद घ्यायचं हे तर काही बरोबर नाही। मागे कधी इतिहास झाला असेल तसं ते इतिहासाचं करण्याचा काही अर्थ नाही आहे, परंतु हे योग्य नाही आहे, हे पाप आहे, पाप। ज्या माणसाने आपल्याला इतकं मोठं, ज्या आपल्या दैवतांनी मोठं केलं, त्यांच्या मुलाला त्यांनी कधी मागितलं का बाळासाहेबांनी? कधीच नाही मागितलं। ते म्हणे मी प्रधानमंत्री झालो असतो, मी मुख्यमंत्री झालो असतो, मी आमदार खासदार मंत्री झालो असतो, मग झालो का नाही, मी तुम्हाला केलं। मग त्यांच्या मुलाला ते स्वतः इंटरेस्टेड नव्हते उद्धव साहेब, पण ह्या महाविकास आघाडी चालवण्याचं खरं 2.5 वर्ष चालवली ना, ती यशस्वीपणे चालवली फक्त उद्धव साहेबामुळे चालली आणि त्या उद्धव साहेबांना तुम्ही त्याने बाजूला करता हे खूप मोठं पाप आहे। आपण शिवसेना प्रमुखांना धोका दिल्यासारखं होतं। डोळ्यात असू आहेत काय मला, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, मी इतकं दुःखी आहे ना, इतकं दुःखी आहे, कारण आम्ही शिवसेना प्रमुखांना मी तर लहानपणापासून पाहिलं, जरी शिवसेना 66 स्थापन झाली असेल तर त्यावेळेसपासून मी मार्मिकमधून त्या ठिकाणी शिवसैनिक झालो। स्वतः 78 मी लोटांगण घालून मुखभाटमध्ये भाषण चाललो होतो साहेबांची, जाऊन भेटलो आणि माझं दैवत भेटलं म्हणून सांगितलं। इतकं मी हे 1985 अधिकृतपणे शिवसेना साखर स्थापन केली, त्याच्या आधीही आम्ही त्या ठिकाणी तो प्रयत्न केला होता, परंतु आज मात्र या ठिकाणी इतकं दुःख होतं, इतकं दुःख होतं की जर समजा हे अशा लोकांनी असं केल्यानंतर काय राहिलं नीतीमत्ता, हे मला नाही आवडत, असं मला दुःख होतं। बरं, हे सगळे छोटे शिवसैनिक होते, यांना एवढं मोठं केलं। आता तुम्हाला सांगतो की स्वतः आमचे संजय शिरसाटजी हे रिक्षा चालवायचे, जसे एकनाथ शिंदेसाहेब रिक्षा चालवायचे तसे हे पण रिक्षा चालवायचे आणि आज माझ्याबरोबर म्हणजे तुम्ही चला संभाजी नगरला, तुम्हाला माहीत आहे त्यांचा मोठा बंगला आहे, मोठा आता बंगल्याचं काम चालू आहे, सगळं काही आहे। मग आता काय कमी केलं, प्रत्येक वेळेस सगळ्यात जास्त निधी जर आणला असेल तर संजय शिरसाटने एकनाथ शिंदेसाहेबांकडनं, तर एकनाथ शिंदेंनी त्यांना खूप मोठी लिफ्ट दिली आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्ण मदत केली। आज मला सांगायचं ठीक आहे, त्यांना तुम्ही मंत्रिपद देता, हे देता, ते मंत्रिपद आधीपासून मागत होते, परंतु नाही मिळालं, नाही मिळालं तर कधीतरी मिळेल ना, पण असं बंडखोरी करून मंत्रिपद मिळून काय फायदा झाला? शिरसाटसाहेबांना मागे पण मी समजून सांगितलं होतं, आपण शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राबरोबर राहायचं, उद्धव साहेबरोबर राहायचं, पण ठीक आहे आता जे काही झालं ते काही काय सल्ला नाही, ह्या सल्ला ह्या सगळ्यांना द्या ना की ह्या सगळ्यांना मी खूप साथ दिली त्यांना। आज भुमरेंना त्या ठिकाणी माझ्या आमदार निवासमध्ये कोंडून ठेवलं होतं, म्हणलं तू जाऊ नको, जोपर्यंत तुझं तिकीट होत नाही तू जाऊ नको तिथे आमदार निवासमध्ये, ज्यावेळेस 1995 गोष्ट, आणि मग त्यांना आमदारकी तिकीट मिळालं आणि नंतर त्या ठिकाणी त्यानंतर त्यांना खूपच मदत झाली। आज भुमरेंनी त्या वॉटर ग्रीडमध्ये पण सुद्धा किती मोठा निधी आणला, ते स्वतःच अनेक त्याचे हे मी हा निधी आणला होतो, मग आता चुकलं कुठं? इतका निधी आणल्यानंतर सुद्धा कुठं चुकलं कुठे? मला सांगा ना तुम्ही, हां इतका निधी मिळतो तरी त्या ठिकाणी रडायचं हे बरोबर नाही ना। आज सामान्य कार्यकर्त्यांना काही मिळत नाही, तुम्हाला एवढे निधी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं हे करता, तुमची परिस्थिती आज काय, त्यावेळेस काय होती? तुम्ही एक स्लिप बॉय होते कारखान्यातले आणि आज तुम्ही कुठे गेले? मग याचा अर्थ तुम्हाला बाळासाहेबांचे आश्रम मोठे झाले ना तुम्ही, आणि त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्राला तुम्ही धोका देता, हे साहेबांनासुद्धा वर ते पाहत असतील वरतून, हे नाही आवडलं मला ते। हे होते चंद्रकांत खैरे आणि त्यांची प्रतिक्रिया आहे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत केल्यानंतर। कॅमेरा मोहम्मद समी, स्वामी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।